बोला एक लक्षात घ्या, मालेगावचा एक लढवय्या योद्धा तुरुंगात आहे अद्वय हिरे, आणि मी इथे उपस्थित आहे. या कार्यालयाचं उद्घाटन शिवसेनेच्या आम्हीच केलेलं आहे साधारण 6 महिन्यापूर्वी. तेव्हा अद्वय आबा इथे होते, आज ते तुरुंगात आहे. राजकीय सुडाची कारवाई यालाच म्हणतात. एका कर्ज प्रकरणामध्ये बँकेच्या सरकारच्या दबावामुळे त्यांना अटक झाली. त्याच वेळेला माझी आधीपासूनची मागणी आहे, मी ईडी UOW सगळ्यांना पत्र लिहिली आहे, सरकारला पत्र लिहिलं आहे, गिरणा मोसम सहकारी सारखांना बचाव या नावाखाली विद्यमान मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांकडून 178 कोटी रुपये गोळा केले. साधा प्रश्न आहे, या पैशाचा हिशोब द्या. या पैशाचं कुठे मनी लॉन्ड्रिंग झालं आहे, कुठल्या रूटनी बाहेर गेले, कुठे गुंतवले, काय झालं? शेतकऱ्यांचे पैसे आहेत, पावत्या आहेत, शेकडो पावत्या माझ्याकडे आहेत. हा 178 कोटी रुपये लहान रक्कम आहे का शेतकऱ्यांची त्या काळातली? हा हिशोब जर आम्ही मागतो तर आम्ही गुन्हेगार. भारतीय घटनेनं मला अधिकार दिलाय चोराला चोर म्हणण्याचा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचा. लोकप्रतिनिधी मी सुद्धा आहे, पार्लमेंटला आहे, मला माहिती आहे घटना नियम कानून काय आहे. ठीक आहे, आमच्या खटला दाखल केला, आम्ही कोर्टामध्ये आलो. आम्ही काय घाबरतो का? आम्ही काय डरपो का पळून जायला डुंगणाला पाय लावून तुमच्यासारखे? हा नोटीस आली का गेले पळून दुसऱ्या पक्षामध्ये? आम्ही इथेच आहोत. अद्वय हिरे इकडले आमदार होतील, आम्ही लढवय्या आहोत. आपण पाहिलं वातावरण काय आहे ते, आत्ता विश्रामगृहावर पाहिलं, न्यायालयात पाहिलं, इथे पाहताय. ही एक चीड आणि संताप आहे आणि ही ठिणगी पडलेली आहे याचा वणवा पेटेल.